आदरणीय दादा, बरे आहात ना? हल्ली तुमची फार काळजी वाटती आहे. लिहावं का नाही हा खूप विचार करत होतो, पण काल आपल्या बारामतीत तुमच्या फोटोला काळ कापड लावलं गेलं तेव्हा वाटलं आता लिहिण्याशिवाय पर्याय नाही. आज आमचं दुर्दैव आहे की नाव लपवून लिहावं लागतंय, कारण नाव कळालं तर आम्हाला पुढे राजकारणात भविष्य राहील का हा प्रश्न आम्हाला पडतोय. आजकाल तुमचं वागणं, बोलणं, सांगणं आणि ऐकणंसुद्धा पार बदलून गेलं आहे. तुम्ही टी व्हीच्या मुलाखतीत आणि जनसन्मान यात्रेच्या भाषणात चूक झाली म्हणून जी जाहीर कबुली देताय त्यामुळे तुमचं नेमकं चाललं आहे तरी काय, असा प्रश्न माझ्यासारख्या लाखो दादाप्रेमी निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मनात निर्माण झाला आहे. तोच संभ्रम तुमच्या कालपर्वाच्या बारामतीच्या सभेनं अधिकच गडद केला आहे. सभेत तुम्ही भरभरून बोललात, मात्र तुमचा सूर नेमका कळत नव्हता. तुम्ही खदखद व्यक्त करताय की सहानुभूती मिळवताय किंवा भावनिक कार्ड खेळताय की मन मोकळं करताय हेच नेमकं समजत नव्हतं आणि अजूनही समजलेलं नाही, कारण आता तुमच्या भाषणातला रांगडेपणा, स्पष्टपणा, रोखठोक आणि लढाऊपणा हरवला की काय अशी भीती वाटत राहते. तुझी ग्रामपंचायत आली का रे किंवा माईक चालू राहू दे, आपलं सगळं उघड असतं, असं जाहीरपणे सांगणारे आमचे कणखर दादा आम्हाला आता पहिल्यासारखे वाटत नाहीत. सध्या तुम्ही फार चिडचिड करताय, राग संताप व्यक्त करताय, त्यामुळे कार्यकर्ता म्हणून मी एकटाच नव्हे तर आपले सगळे जीवाभावाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि जवळची सगळी मंडळी पुरती घाबरून गेली आहेत, कारण वहिनीच्या पराभवाला तुम्ही सोडून आम्ही सगळेच जबाबदार आहोत अशी तुमची मनाची भावना झाली आहे असे तुमच्या बोलण्यावरून सतत जाणवतं. म्हणून तुमचं असं संशयानं पाहणं आता सहन होत नाही आहे, जीवाची घालमेल होत आहे. बघा ना दादा, तुम्ही माफी मागून मोकळे झालात, त्याच्या सर्वत्र बातम्या झाल्या, पण या सगळ्या घडामोडीत आम्ही मात्र पवारसाहेबांच्या लेखी वाईट ठरलो. आणि आता आम्ही नेमकी कुणाची माफी मागायची हेही एकदा सांगा. तुमच्या निर्णयामुळे आम्ही सगळे कार्यकर्ते दोन गटात विभागले गेलो आहे. आता आम्ही एकमेकांचं तोंडसुद्धा बघत नाही, कामापोटी सहज बोललो किंवा निवांत गप्पा जरी मारल्या तरी आमच्यावर संशय घेतला जातो, एवढं कलुषित वातावरण झालं आहे. अशावेळी तुम्ही मात्र माफी मागून किंवा चूक कबूल करून आमचीच पंचायत केलीत, त्यामुळे माफी मागून तुम्ही तुमचा स्वार्थ साधला आणि आम्हाला वाऱ्यावर सोडलं अशी शंका माझ्यासारख्या कार्यकर्त्यांच्या मनात येऊ नये. दादा, लोकसभा निवडणुकीच्या संपूर्ण प्रचारात तुम्ही भावनिक होऊ नका, विकासाला महत्त्व द्या. भावनिक होऊन प्रश्न सुटणार नाहीत असं म्हणत होतात, भावनिक होऊन रडले म्हणून तुम्हीसुद्धा तशीच जाहीर ॲक्टिंग केली होती, पण आता मात्र तुम्ही स्वतः खूपच भावूक होताय आणि आम्हालाही भावनिक करताय, त्यामुळे तुम्हाला नेमकं झालंय तरी काय, तुम्ही एवढे घाबरून का गेलात, तुमचा आत्मविश्वास पहिल्यासारखा का दिसत नाही, तुम्ही कसल्या तरी ओझ्याखाली दबलेले आहात असं वातावरण निर्माण झालंय. आमचे कणखर दादा आता आम्हाला कधीच कुठे का दिसत नाहीत, कधी नव्हे ते तुम्ही इतके हतबल का दिसत आहात, असे अनेक प्रश्न मला व आपल्या सर्व कार्यकर्त्यांना पडले आहेत. दादा, तुम्हाला आठवते का, पवारसाहेबांच्या प्रचारात आमचा आजोबा फिरला आणि तुमच्या प्रचारात माझा बाप फिरला, पुढे तुमच्या आणि वहिनीच्या प्रचारात तसेच पार्थ व जयदादांसाठीही मी फिरलो आहे, फिरत आहे आणि उद्याही फिरत राहीन, कारण आमच्या तीन पिढ्या कायम तुमच्यासोबत आहेत. वडिलांपासून प्रचाराचं काम शिकून मीही तुमचा प्रचार करत आलो आहे. विकासाचा वादा अजितदादा आणि एकच वादा फक्त अजितदादा अशा घोषणाही अगदी बेंबीच्या देठापासून देत आलो आहे. मधल्या काळात तुम्ही वेगळा निर्णय घेतलाय, तरीही फक्त दादा असं म्हणून मी तुमच्यासोबत राहिलो आणि भविष्यातही सोबत राहीन. त्यासाठी गेल्या 30 ते 35 वर्षाची निष्ठा पणाला लावली, पण तुमच्यासोबत निष्ठेने राहिलो, लढलो, मात्र वहिनींचा पराभव झाला आणि तुम्ही मला आणि आपल्या असंख्य पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पाण्यात बघू लागलात. तुमच्या लेखी आम्ही कुचकामाचे किंवा आरोपी ठरलो आहे म्हणून तुम्ही आमच्याकडे संशयानं पाहत आहात, त्यामुळे आता तुमच्या अवतीभोवतीसुद्धा येण्याची भीती वाटू लागली आहे. तुम्ही कधी काय बोलाल याची चिंता सतावत आहे.
बारामतीतून मला रस नाही, आपण तसे समाधानी आहे, झाकली मूठ लाखाची. एवढी सगळी कामे करूनही बारामतीकर वेगळा निर्णय देऊ शकतात तर काय करणार? जिथं पिकतं तिथं विकत नसतं. तुम्हाला एक नवीन आमदार मिळाला पाहिजे, मग त्याची आणि माझी कारकीर्द बघा. शेवटी मीच निर्णय घेणार. मला माझा निर्णय घेण्याचं स्वातंत्र्य आहे अशी तुमची विधानं ऐकून मला तर धक्काच बसतोय. पण अशा बोलण्यातून तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे हेच मला कळत नाही. तरीही तुम्ही घ्याल तो निर्णय मला मान्य असेल. आजपर्यंत तुमचे सगळे निर्णय मीच नव्हे तर आम्ही सगळ्यांनी वेळोवेळी मान्य केलेत. तुमच्या निर्णयाच्या पाठीशी उभा राहिलो आहे, तुमच्या भूमिकेचा आदर केला आहे. एके दिवशी तुम्ही अचानक सरकारमध्ये सामील झालात, तेव्हा निधड्या छातीच्या दादांना गुवाहाटीला जाण्याची गरज नाही असं म्हणत तुमचं समर्थन केलं होतं. त्यावेळी सगळ्यांनी आम्हाला नमक हराम म्हटलं, तरीही मी मागे हटलो नाही. तुमच्यावर असलेल्या प्रेमापोटी गद्दारीचा शिक्का पाठीवरती घेऊन लोकसभेला गावोगाव फिरलो, वहिनींचा प्रचार केला, पण वहिनींचा पराभव झाला आणि माझ्यासह अनेक कार्यकर्ते तुमच्यासाठी कुचकामी आणि गद्दार ठरलोय. याचं जास्त वाईट वाटतंय. कसं? दादा म्हणतील तसं. हेच ब्रीदवाक्य घेऊन आजपर्यंत तुमच्यासाठी काम करत आलोय, तुम्ही सांगाल ते ऐकत आलोय. मात्र वहिनींचा पराभव तुमच्या जिवारी लागला आणि आपल्या नात्यात दुरावा आलाय. पण दादा, लोकसभा निवडणुकीत मी प्रामाणिकपणे काम केले, गावोगावी प्रचार केलाय, तुमच्या विजयासाठी पायाला भिंगरी लावून फिरलोय, हे तुम्हाला कसं पटवून देऊ हेच कळत नाही आहे. तुमचा माझ्यासह आपल्या कार्यकर्त्यांवर कधीच अविश्वास नव्हता, म्हणून तर तुमच्यासाठी आम्हाला विरोधकांनी मलिदा गँग म्हटलं. आम्ही तेही गपगुमान सहन केलं, कारण माझ्यासाठी माझे दादाच माझं काळीज आहे. आता तेच दादा आम्हा सगळ्यांना शंकेने किंवा संशयाने पाहत असतील तर मी काय करायला हवं? सध्या ना घरका ना घाटका अशी माझी आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांची अवस्था झाली आहे. मग ज्या पवारसाहेबांमुळे आम्हाला ओळख आणि पदे मिळाली, मान सन्मान मिळाले, त्यांना तुमच्यासाठी धोका देऊन आम्ही नेमकं काय मिळवलं असंही वाटतंय. दादा, अलीकडे तुमच्याबद्दल कुणीही काहीही बरगळलं तरीही तुम्ही गप्प बसता. नाही म्हणायला आपले प्रवक्ते मिटकरी बोलतात, पण त्यांना कुणीही सिरियसली घेत नाही. त्या तानाजी सावंतपासून ते गुलाबराव पाटील आणि संजय गायकवाड ते गणेश हाकेपर्यंत सगळेच तुमच्यावर तोंडसुख घेत आहेत, आणि तुम्ही मात्र आमच्यावर नाराज होऊन आम्हालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभं केलं आहे. याचं फार वाईट वाटतंय. एकीकडे तुम्ही हिंदी चॅनलला मुलाखती देताय, चूक झाली असं सांगताय, समाजाला असलं आवडत नाही म्हणताय, त्यामुळे तुमच्या नरमाईच्या सुराचा अंदाज येत नाही. हे तुम्ही स्वतःहून करताय की तुम्हाला कोणी करायला लावतोय हाही प्रश्न पडतोय. तर दुसरीकडे तुम्ही तिसरी आघाडी करून लढणार आहात असं भाजपचे समर्थक सांगतायत, त्यामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना तुमची चिंता वाढतीय, कारण तुमच्यासोबत आम्हीसुद्धा गद्दारीचा शिक्का पाठीवरती झेललाय आणि तुम्हाला घराच्या देवारात नव्हे तर आमच्या काळजातसुद्धा स्थान दिलंय. दादा, सध्या तुम्ही पिंक झाला आहात आणि तुमचे विचारही पिंक झाले आहेत की काय अशी शंका मला येते, कारण माझ्यासारख्या कार्यकर्त्यांसह जीवाभावाच्या सगळ्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांविषयी शंका घेणारे, त्यांच्या निष्ठेवर संशय घेणारे, त्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करणारे आमचे लाडके दादा कधीच नव्हते आणि यापूर्वी आम्ही कधी अनुभवलेसुद्धा नाहीत. आपल्या बारामती विधानसभेत तुतारीला 47,381 मताचं लीड मिळालं आणि वहिणींचा पराभव झाला, त्यामुळे तुम्ही रागवलात. तुमचं रागावणं स्वाभाविक आहे. तो पराभव जसा तुमच्या जिवारी लागलाय तसा तुमचा निष्ठावंत प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून त्या पराभवाची सल मलाही आहे. पण जास्त ताणू नका, रात गई बात गई म्हणून नव्या जोमाने कामाला लागूयात. निराशेची जळमट फेकून द्या, जिद्दीने उभे राहू, जिद्दीने लढू आणि बारामतीचा गड पुन्हा एकदा काबीज करू.
कळावे आपलाच एक निष्ठावंत कार्यकर्ता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी घड्या तेच वेनवी. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विनाटाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8881731100. कम ऑन गाइस, हरी अप. अरे सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyridge, proudly Indian.